नमस्कार, मी सुवर्णा जोशी. नमस्कार, मी रेणुका. आणि सुवर्णा, आपण सगळ्या बातम्या बघणार आहोत, पण सुरुवातीला आपण बघूयात न्यूज 18 लोकमतची आजची वृत्तमालिका काय. तर देवाची द्वारी हाच आमच्या न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेचा विषय आहे. आणि त्यासाठी भाजपनं कशा रीतीनं आज आंदोलन सुरू केलेलं आहे. मंदिरं खुली करा या मागणीसाठी आज राज्यभरात त्यांनी लाक्षणिक उपोषण करण्याचं ठरवलंय. सुवर्णा, पण ही बातमी आपण बघणार आहोत, त्याआधी एक मुलुंडची महत्वाची बातमी तू सांगतेस. नक्की. मुंबईतल्या मुलुंड या भागामध्ये असलेल्या अॅपेक्स या हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत काल एकाचा मृत्यू झाला होता. यावेळी आगीतून 39 कोरोनाग्रस्तांना वाचवण्यात यश आलेलं आहे. जनरेटर जास्त प्रमाणात तापला आणि त्याला आग लागली. त्यानंतर ही आग इतर भागातही पसरली. या आगीत कोरोनाबाधित वृद्ध रुग्णाचा मृत्यू झालाय, तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या रुग्णालयामध्ये 40 रुग्ण उपचार घेत होते, त्यांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. मनोज, नेमकं काल किती वाजता हा सगळा प्रकार घडला होता? काल आधीच विजेचं संकट ओढवलेलं होतं आणि त्यानंतर नेमकं काय झालं आणि कशा रीतीनं ही आग पसरत गेली होती, याविषयी विस्तारानं सांगाल. मुंबईमध्ये इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय जो होता तो सकाळपासून बंद पडला होता. साधारणतः 2 सुमारास हा इलेक्ट्रिक सप्लाय पुन्हा बहाल करण्यात आला, म्हणजे पूर्ववत झाला. परंतु त्याचवेळी अत्यावश्यक सेवेमध्ये असलेले जे रुग्णालय होते त्या रुग्णालयामध्ये पॉवर बँक म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. म्हणून त्या अपेक्स रुग्णालयात सुद्धा या जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु मुलुंड परिसरामध्ये काल संध्याकाळपर्यंत सुद्धा लाईट आलेली नव्हती आणि त्याचाच परिणाम म्हणून जनरेटर लावण्यात आलं होतं. आणि हे जनरेटर जास्त वेळ चालल्यामुळे कदाचित गरम झाला असावा आणि त्यातून तेज झालं. हे जे रुग्णालय आहे हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित आहे. याच्यामध्ये कोरोनाचे जवळपास 40 रुग्ण होते आणि जेव्हा हे याचा स्फोट झाला तेव्हा सगळा सप्लाय बंद झाला आणि त्याच्यामध्ये काही रुग्ण जे होते ते व्हेंटिलेटरवर सुद्धा होते. जेव्हा हा प्रकार घडला त्यावेळेस या रुग्णांना काढून दुसऱ्या खासगी रुग्णालयात किंवा इतर रुग्णालयात शिफ्ट करत असताना एक 82 वर्षाचे पांडुरंग कुलकर्णी नावाचे कोरोनाचे रुग्ण होते, त्यांना इतर ठिकाणी नेला, त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर एक महिला सुद्धा आहे, ती सुद्धा जखमी आहे. हा प्रकार जो झालाय तो ज्यावेळेस दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करत असताना अशा प्रकारचा तो मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये जळून मृत्यू झाला असं नाहीये. एकंदरीतच ही घटना झाल्यानंतर अग्निशामक दलाला सुद्धा पाचारण करण्यात आलं. तर काही खासगी अँब्युलन्स होत्या, त्या अँब्युलन्सच्या द्वारे सुद्धा इतर रुग्णालयात रुग्णांना शिफ्ट करण्यात आलं. परंतु तत्पूर्वी या रुग्णाचा मृत्यू झाला होता. याबाबत अधिक चौकशी सुरू असून नेमकं कशामुळे हे झालं याचा तपास करण्यात येत आहे. नक्की मनोज, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जनरेटर तापला आणि आग लागली. या हॉस्पिटलच्या ज्या भागाला आग लागली त्यानंतर तिथले जे कोविडचे पेशंट्स होते ते इतर ठिकाणी हलवण्यात आले, पण दरम्यान एका वृद्धाचा कोविड पेशंट होता तो, त्याचा मृत्यू झालेला आहे. या आगीमध्ये भाजल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला नाही, तर कोविड पेशंट होता, वृद्ध होता, त्याची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. इतर रुग्णांना बाकीच्या हॉस्पिटल्समध्ये सध्या हलवण्यात आलेलं आहे आणि नेमकं हे कारण काय आहे, जनरेटर कशामुळे तापला आणि नेमकं काय झालं, या सगळ्याची आता चौकशी होणं गरजेचं आहे. आता जी माहिती मिळते त्यानुसार एका महिलेची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचं कळत आहे आणि त्याच्यामुळे कोविड हॉस्पिटलच्या आगीत एकाचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. पण या सगळ्यावर किरीट सोमय्या यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण बघूयात. वीज पुरवठा खंडित झाला, बत्ती गुल झाली, यामुळे अनेक कोविड हॉस्पिटलचे ऑक्सिजन सिस्टम, व्हेंटिलेशन सिस्टम, आयसीयू सिस्टम बंद पडली, त्रुटी निर्माण झाल्या. मुलुंडच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये आग लागली, एक पेशंट मृत्यू झाला, अनेक सिरियस आहे. असे महाराष्ट्रात अनेक कोविड पेशंट याच्यामुळे मृत्युमुखी पडू शकतात, याच्यासाठी जबाबदार कोण?